मॉर्निंग। तर आज आपण आलेलो आहे तिकडं आणि ह्या जंगलामध्ये फिरत असताना एवढी मजा येत असते ना, काय सांगावं। आता आपण जाऊयात। अरे वा, इथं बघा आपल्याला मँगो दिसलाय। हा एकदम पाडाचा आंबा आहे, हा खाऊन बघितला ना तर खरी मजा येईल। तुमचं पिकवण्यापेक्षा, गवतातल्या आंब्यापेक्षाही हा पाडाचा आंबा आपण खाऊन बघूया त्याची टेस्ट। अरे वा, आंबट गोड आणि नैसर्गिक पिकलेला आंबा, उत्तम। तुम्ही पण खावं। असे कितीतरी फळं असतात जे गावरान प्रत्येकाने खाऊन बघितले पाहिजे असतात। अरे इथं बघू शकतात, हे पण एक गावरान फळं आहेत। हे बघा, कवट कवट म्हणतात ह्याला। असे कितीतरी फळं असतात निसर्गामध्ये, झाडांमध्ये, तर ती आपण खाल्ली पाहिजेत। त्यामधून विटॅमिन भेटत असतं। असं नाही की तुम्ही म्हणताल इकडचे फळं आहेत आम्ही कशाला खाऊ, आम्हाला काय। अजून तुम्हाला दाखवतो वरती, इथं शिंदोळीचे हे आहे। तर हे जे गावरान फळं म्हणजे शिंदोळी, शिंदोळी म्हणतात। अगं ह्याची एक टेस्ट तुम्हाला दाखवतो कशी करायची असती। इवन हे जे फळं आहेत हे असे एवढेचे असतात। हे अजून हे, आता ही जी शिंदोळी आहे तर बघू शकता आता आपण। हे दिसत्या शिंदोळी, दिसली का? हे बघा, ही अशी खारकासारखी असते आणि चव ही खारकासारखी असते। त्यानंतर त्याला हे काढलं ना, खूपच छान, एकदम खारीक। आयुष्यात कधी तुम्ही खारका ओरिजिनल त्या खाल्ल्या असतील, पण अशा ह्या नैसर्गिक खारका असतात ह्या बी खाल्ल्या पाहिजेत। एवढी खूप सारी निसर्गातली केमी आहे आणि ती आपण खाऊन विटॅमिन घेऊन नैसर्गिक प्रक्रिया राहावे। आणि जंगलात मला माझे भाग्य समजतं की मला ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत। नक्कीच तुम्ही जंगलात या आणि ह्या गोष्टींचा आनंद घ्या। चला, बाय बाय।